स्वराज्य कृषीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नायगाव तालुक्यातील इकडीमाळ येथील सेवा सहकारी सोसायटी येऊन या ठिकाणी त्यांचे गावातले चांगले व्यक्तिमत्व गोविंद हे परत एकदा खऱ्या अर्थांमध्ये विजयी ठरलेले आहेत. यासाठी की अविश्वास ठराव एका व्यक्ती चुकीच्या काम करणाऱ्या व्यक्तीवरती ह्या ठिकाणी दाखल केला आणि खऱ्या अर्थाने तो अविश्वास जिंकला सुद्धा हे महत्त्वाचं बरोबर. आज त्यांची आज आपण मुलाखत घेतोय. आपल्याशी बोलण्यासाठी नवनियुक्त गावचे चेअरमन गोविंद कौसारी सोनटक्के आहे. काय सांगाल आपण काय झालं ठराव घ्यायचं काय कसं हे करायचं होतं अविश्वासाचा ठराव घ्यायचं तसं काही आपलं वैयक्तिक काही विचार तसा काही नव्हता. परंतु लोकांना वाटलं किंवा सदस्यांना वाटलं किंवा आपलं कुठंतरी हा चेअरमन आपलं काम करू शकत नाही किंवा वेळ देऊ शकत नाही. माझ्या मते तर तसं काही ते नव्हतं. परंतु लोकांच्या प्रतिक्रिया आल्यामुळं आणि प्राधान्य दिल्यामुळं आपण या ठिकाणी अविश्वासाचा ठराव घेण्यासाठी आपण या ठिकाणी तयार झालो आणि त्याच्या पाठीमागे लोकांची आपल्याला विजयी घोषित केलं त्याचं प्रेम आपल्या पाठीशी आहे एवढं निश्चित. खरंच बघितलं सोशलच्या माध्यमातून बरेचसे कामं करता येतात सांगितलं ते आतापर्यंत कुठले कुठले कामं बाकी होते नीट झालं नाही करायचे म्हणजे सोसायटीच्या आहेत. गोरगरिबासाठी चक्कीची सुविधा आहे किंवा आमच्या गावामध्ये बरेच काळ सोसायटीचं मला वाटते ऑफिस नाही आहे किंवा गोडाऊन नाही आहे त्याचं आपण प्रयत्न करायला चालू आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळामध्ये झालं नाही ते करण्याचं आपण काम तयार आहे प्रयत्न चालू आहे. बघू हे यश देईल किंवा अथवा नाही देईल पण प्रयत्न आपण प्रामाणिकपणानं करू हे निश्चित. ग्रामपंचायतचं पण आपल्याकडेच आहे. ग्रामपंचायतच्या बाजूने जर बोलायचं असेल तर साहेब गेल्या 35 वर्षाच्या काळामध्ये ह्या बाजूस अक्षरशः लोकांनी पाण्यामधून जात होते तर त्या ठिकाणी आज गटूचा रोड झाला आणि गावाच्या भोवताल पण झाला. नालीचं पाणी व्यवस्थित नव्हतं रोडनं जात होतं ते सुद्धा पाणी आज जागोजागी खड्डे करून शासनाच्या नियोजनानुसार त्यांच्या योजनेनुसार आज पाणी जमिनीमध्ये मुरल्या गेलं. हे काम आमचे उपसरपंच प्रतिनिधी शंकर महाराजगिरी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी काम करत आहेत. हे आणि लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे लोकांना त्यांच्यावर विश्वास आहे. जे कार्यकाळ 10 वर्षाच्या काळामध्ये 20 वर्षाच्या काळामध्ये झालेलं नाही आहे ते या 5 वर्षाच्या काळामध्ये भरपूर झाले. आपण बघतो पाठीमागे जे मैदान दिसायले ते पाठीमागलं या ठिकाणी साठ आर जागा या ठिकाणी जनसामान्यासाठी लोकांच्या लोक गरिबांसाठी या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी सरपंचांनी उपलब्ध जागा करून दिलेली आहे. ते कुठंतरी लोकांचं त्यांच्यावर प्रेम आणि त्यांचं हे प्रयत्न करणाऱ्याला हे प्राधान्य लोकांनी दिलं हे जनसामान्याला हे दिसून आलेलं आहे. म्हणून हे प्राधान्य उपसरपंच प्रतिनिधी शंकर महाराजगिरींना प्राधान्य लोकांचं आहे आणि पुढे पण करतील हे आम्हाला गावकऱ्यांना विश्वास आहे. पुढे पाहता तुम्ही इकडं आज मला वाटते 15 लाख रुपयाचं काम चालू आहे. एसीच्या लगत हे बस स्टँड कमान ते काय म्हणतात ते बुद्धविहारापर्यंत ते सुद्धा आज काम चालू आहे. तुम्ही जर पाहतो म्हणलं तर पहा असे अतिशय सुंदर काम आपले या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जिल्हा परिषद पंचायतीच्या जवळ आहे तर त्या अनुषंगाने सुद्धा या ठिकाणी काही कामं विद्यमान झाले ठीक आहे. आज आमचे आमदार राजेश संभाजी पवार त्यांनी पण या ठिकाणी या गल्लीला नवीन वसाहत आहे आणि आमच्या इथले स्थानिक राजेश देशमुख कुंडरकर यांच्यामार्फत मला वाटते 40 लाखाचं या ठिकाणी काम दिलेलं आहे. 40 लाखाचं
आणि त्यांची पत्नी मधुमतीताई देशमुख हे सामान्य एका जिल्हा परिषद सदस्य यांच्या मार्फत या ठिकाणी 40 लाखाचं काम दिली आहे. आशीर्वाद सर्वांचा. आणि या ठिकाणी आमचं एक श्री संत पर्वतेश्वर महाराज मठ संस्था या ठिकाणी हा एक गुरुप्रसाद आहे साईबाबांचा, म्हणून या ठिकाणी प्रगतीपथावर काम चालू आहे आणि स्थानिक राजकीय नेत्याचं या ठिकाणी लक्ष आहे. पूर्णपणे विकास चालू आहे. विकास चालू आहे. विकास म्हणजे कुठले कामं गावासाठी सगळी बाकी आहे ते व्हायला पाहिजे. आता म्हटलं तर पाणीपुरवठा विभागाचं काम चालू स्थगिती आहे, म्हणजे आता या ठिकाणी लोकसंख्या भरपूर वाढलेली आहे तरी आम्हाला पाण्याची एक टंचाई आहे. तर या ठिकाणी ते जर केलं आणि ते करण्याचा प्रयत्न आमच्या उप सरपंच प्रतिनिधीचं काम चालू आहे. या ठिकाणी पाणीपुरवठ्याचं काम अपुरं आहे. शेवटचा प्रश्न, सध्या आपण चेअरमन आहात पण खरं पाहतो बघितलं तर शेतकऱ्यांना मुबलक कर्ज भेटत नाही. ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज पाहिजे असतं त्याप्रमाणे मुबलक कर्ज भेटत नाही. शेतकऱ्यांना तुम्ही चेअरमन आहात, कुठल्या कुठल्या अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांसोबत प्रामुख्याने आहेत आणि त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? ठीक आहे, जे आपल्याला प्रयत्न करता येईल मी करू शकतो. या ठिकाणी कसं आहे, प्रमुख अडचणी कोणत्या वाटतं तुम्हाला? प्रमुख अडचणी कसं आहे, आता ते त्यांचं नियम दाखवतात. सातबाऱ्याच्या जमिनीच्या 1 एकरला किती मागणी, कापूस झालं तर 20,000 मग तुम्ही किती देऊ शकता. त्या ठिकाणी जर शासनाने 20,000 किंवा 25,000 जर देऊ करत असेल कापूस या पिकाला आणि त्याने जर 15,000 देऊ शकत असतील तर त्या ठिकाणी आपण शेतकऱ्याच्या पाठीने आपण लढा लढू आणि तिथपर्यंत द्यायचा प्रयत्न करू. आता सध्याला आमची कर्ज मागणी अजून काही झालेली नाही, सुरुवात आहे, अपडेट चालू झालेलं आहे. 50,000 माफीचं योजना आलेलं आहे, तो अपडेट झालेला आहे, ते करून घेतलेलं आहे. कर्ज मागणीचं पुढं काम चालू आहे, तरी पण शेतकऱ्याच्या बाजूने आपण होता येईलकडं प्रयत्न करू. ते आपल्यासोबत एकही माहितील नवनियुक्त चेअरमन गोविंद सोनटक्केजी, त्यांनी सांगितलं शेतकऱ्यांसाठी काय 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 करणार आहेत, त्यासोबतच स्थानिक स्वराज्याच्या माध्यमातून या ठिकाणी कुठले कुठले विकासाची कामं झालेली आहेत, त्यासोबतच गावातले कुठले कुठले काम आगामी काळामध्ये व्हायला पाहिजे यावर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. धन्यवाद.